कलर्स मराठीवरील आई मायाचं कवच या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतच या मालिकेचे 150 भाग पूर्ण झाले. या मालिकेतील मीनाक्षी म्हणजेच मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिचा वाढदिवस सेटवर साजरा करण्यात आला. त्यानंतर आता तिच्या आईने अचानक सेटवर येऊन भार्गवीला एक छान सरप्राईज दिला आहे. आईला अचानक सेटवर पाहून भार्गवी अतिशय खुश झाली. तिने आईचा हात पकडून तिला संपूर्ण सेट दाखवला. सेटवरील तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्ट व इतर सगळ्यांची ओळख करून दिली. आजूबाजूच्या परिसराबद्दल माहिती देखील सांगितली. भार्गवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर यापूर्वी तिने अनेक चित्रपट मालिकांमधून काम केलं आहे. आनंदी गोपाळ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर आलेल्या वहिनी साहेब, अनुबंध, भाग्यविधाता या मालिकांमुळे भार्गवी खऱ्या अर्थानं घराघरात पोहोचली. तर प्रपंच, सुवासिनी, जागो मोहन प्यारे, स्वराज्य जननी जिजामाता या मालिकांमधल्या तिच्या भूमिका प्रचंड गाजल्या. दरम्यान तिने एकापेक्षा एक या रियालिटी शो मध्ये सहभाग घेऊन त्याचं विजेतेपद देखील पटकावलं. फू बाई फू या कॉमेडी शो मध्ये देखील भाग घेऊन तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मालिकांप्रमाणेच आयडियाची कल्पना, वन रूम किचन, गोळा बेरीज, हिच्यासाठी काय पण या व अशा अनेक चित्रपटांमधून आणि झोपी गेलेला जागा झाला, हिमालयाची सावली अशा नाटकांतून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या कलर्स मराठीवर सुरू असलेल्या आई मायेचं कवच या मालिकेतली मीनाक्षीची म्हणजेच भार्गवी साकारत असलेली आईची भूमिका चांगलीच गाजत आहे. बोला, माहिती आज काय सरप्राईज मीनाक्षीताईसाठी येणार होती कारण ती मुंबईत आली माहिती, पण ती आज येईल हे मला माहिती नव्हतं. हा आमचा मेकअप आर्टिस्ट आहे कुणाल. हाय कुणाल, ममता बघला. मुलायम आहे आणि ही इथलं मी सुवानीची खोली खूप आहे. परत दादा प्रोडक्शन
रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.